गुड फूड विथ अक्षता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, मी अक्षता. गुड फूड विथ अक्षता मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत भडंग. तर ह्या दिवाळीला मी तुम्हाला कोणतेही दिवाळीचे स्वीट डिशेस किंवा तिखट पदार्थ दाखवलेले नाही आहे. तर ही छोटीशी अशी डिश बघूयात आपण. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, तर इथे साधारण 5 लिटर चिरमोरे घेतलेलं आहे, 1 ते 2 चमचा मोहरी आणि जिरं मिक्स करून घेतलेलं आहे, 1/2 चमचा हिंग घेतलेली आहे, 1 चमचा हळद, 3 ते 4 चमचे भंगीपूड घेतलेले आहे, चवीपुरते मीठ, थोडेसे कढीपत्त्याचे दाणे, थोडेसे कढीपत्त्याची पाने घेतलेले आहे. आणि हे जेवढी पानं तुम्ही जास्त घाला तेवढं भडंग छान लागतंय, चविष्ट लागतंय. तर हे तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही. 1 बाऊल लसूण घेतलेले आहे सोलून चांगली. हे सुद्धा तुम्ही जेवढं जास्त घालत तेवढं भडंगला चांगली चव येते, खमंग लागतात. 1 बाऊल फुटाणे घेतलेले आहे, 1 बाऊल कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे, ते आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहेत आणि चांगले भाजून घ्यायचे. साधारण 10 ते 12 चमचे तेल घेतलेलं आहे, बघू शकता हे पूर्ण भरलेलं आहे भिंडी. आणि थोडे मनुके आणि काजू घेतलेले आहे, हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. थोडस फुटाणे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला, हे थोडस लागेल आपल्याला. आणि थोडीशी साखर घेतलेली आहे, साखरमुळं पण एक छान चव येते. आपण चिवडामध्ये किंवा भडंगमध्ये चवीला साखर घालतो, पोह्यामध्ये सुद्धा आपण साखर घातली जाते थोडीशी. तर सर्वप्रथम आपण फोडणी करून घेऊयात. तर इथे मी एक मोठं जर्मनचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल घालूयात. हे सगळं तेल घालायचं आपल्याला. आणि फटाकड्यांचा आवाज येत असेल त्यासाठी इथे खाली सोसायटीमध्ये सगळी लहान पोरं फटाकड्या वगैरे उडवत आहेत. आणि ह्या अगोदर मी एक लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता. म्हणजे पूर्ण माझ्या घरी जी लक्ष्मीपूजन आम्ही केलो होतो ते मी पूर्ण केले होते, विदाऊट एडिटिंग मी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा, पूर्ण फॅमिलीसोबत आहे तो माझ्या. तर भांड्यामधलं तेल चांगलं कडलेलं आहे, तर ह्यामध्ये आपण आता सर्वप्रथम मोहरी घालूया. ती चांगली उडली पाहिजे तेलाबरोबर. मोहरीचा उडायचा आवाज येत असेल तुम्हाला, ही चांगली तडतडली पाहिजे. तर मोहरी उडलेली आहे तेलामध्ये, तर त्यानंतर आपण शेंगदाणे घालूया, हे चांगले परतून घ्यायचे. शेंगदाण्यांची सालं निघेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. आणि हे मी मीडियम आचेवर भाजून घेते. तर त्यानंतर ना मनुके आणि काजू घालून येते, हे सुद्धा आपण चांगले परतून घेऊया. काजू आणि मनुके लगेच हे होतात, लालसर होऊन येतात. तर त्यानंतर लसूण घालूया. उद्या चांगलं परतून घ्या. लसूणचा कलर जरासा चेंज झाला पाहिजे, म्हणजे लसूण कुरकुरीत भडंगमध्ये खूप छान लागते. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही चेचून किंवा चिरून सुद्धा घालू शकता लसूण.
तर लसूण तांबूस कलरमध्ये झालेले आहे. त्यानंतर आपण कढीपत्ता चांगलं परतून घेऊया. हा सुद्धा कुरकुरीत झाला पाहिजे. त्यानंतर फुटाणे कमी आहे, हे सुद्धा हलक्या याच्यावर हलक्या आशेवर भाजून घ्यायचे. लसूणचा खमंग असा वास येतोय. तर जे बाकीचं साहित्य आहे, हिंग, हळद, भंगीपूड आणि मीठ हे एकदमच घालून घेऊया. एकदा चांगलं परतून घे. तर त्यानंतर जी फुटाण्याची पावडर आपण बारीक करून घेतलेली आहे, एक साधारण 2 चमचे मी अंदाज हाताने घालते, तुम्ही 2 चमचे यूज करा. त्यानंतर थोडीशी साखर एकदा फिरून घेऊया आणि गॅस बंद करूया. त्यानंतर आपल्याला हे चिरमोरे याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. तर गॅस बंद करून भांडं खाली उतरून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये चिरमोरे घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर हे सगळं मिश्रण एका परातीमध्ये काढलेलं आहे, कारण भांड्यामध्ये हलवता येत नाही आहे. जे आपण फोडणी घालून घेतलेलं आहे ते चिरमोऱ्याबरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे भडंग तुम्ही चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता. यामध्ये कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर घालून पण खाऊ शकता, छान लागतं. हे कसं चांगलं एकदा हाताने हे करून घेऊया, फिरवून घेऊया. तर भडंग खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही यामध्ये कांदा, टमॅटो, कोथिंबीर घालून खाऊ शकता किंवा असं सुद्धा खाऊ शकता चहा बरोबर, खूप छान लागतात. होप तुम्हाला भडंगची रेसिपी आवडली असणार. घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, त्यामुळे माझी कोणतीही रेसिपी तुम्हाला मिस होणार नाही. परत भेटू अशाच एका रेसिपी बरोबर. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी.